संस्कृत भारती दिल्ली अंतर्गत आयोजित आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2023 करता खेड रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल प्रकृती रक्षिती रक्षिता या संस्कृत शॉर्ट फिल्मची निवड झालेली आहे। संस्कृत भारती अंतर्गत दरवर्षी आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन केलं जातं। या स्पर्धेकरता संपूर्ण देशभरामधून स्पर्धक सहभागी होत असतात। यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडने आपला सहभाग नोंदवून पर्यावरणाचे संरक्षण आणि संधारण, भविष्यामधील संसाधनांची कमतरता याचे महत्त्व विशद करणारे प्रकृती ही रक्षती रक्षिता ही शॉर्ट फिल्म सादर केली। या संस्कृत शॉर्ट फिल्ममधील आशयघनता आणि उत्तम सादरीकरणामुळे या शॉर्ट फिल्मची संस्कृत भारती दिल्ली या संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2023 करता निवड करण्यात आलेली आहे। संस्कृत भारती दिल्ली या संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय संस्कृत शॉर्ट फिल्म फेस्टिवल या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं आणि या वर्षी हे आयोजन नागपूर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे येत्या 27 जानेवारीला। आणि या स्पर्धेसाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मधून आम्ही एक शॉर्ट फिल्म पाठवली होती आणि आनंदाची बाब अशी आहे की ही शॉर्ट फिल्म या स्पर्धेसाठी स्वीकारण्यात आलेली आहे आणि या स्पर्धे या फेस्टिवलमध्ये या स्पर्धे या शॉर्ट फिल्मची निवड झालेली आहे। तर आमची जी शॉर्ट फिल्म होती ती विज्ञान या विषयावर आधारित होती, ज्या ज्या शॉर्ट फिल्मचं नाव आहे प्रकृती रक्षती रक्षिता। म्हणजेच काय, तर निसर्गाचं आपण रक्षण केलं तर निसर्ग देखील आपलं रक्षण करेल, असा या शॉर्ट फिल्मचा विषय होता। प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आम्ही जे ऊर्जेचे स्रोत आहेत, आपल्याला ही जी ज्वलंत समस्या आजच्या काळातील आहे की जी ऊर्जेचे स्रोत, या ऊर्जेच्या स्रोतांचा भरमसाठ वापर होत असल्यामुळे हे ऊर्जेचे स्रोत संपत चाललेले आहेत, या ऊर्जेच्या स्रोतांचे साठे संपत चाललेले आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या मानवी जीवनावर होत आहे। आणि त्या दृष्टीने भविष्यात कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा भविष्यात त्याचे परिणाम काय होणार आहेत आणि त्यावर कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यावर भाष्य करणारी ही आमची एक शॉर्ट फिल्म आहे। विषय खूप सुंदर आहे, अगदी 5 मिनिटात आम्ही तो सादर करण्याचा प्रयत्न केलेला होता। मी ती एकांकिका लिहिली होती, ही शॉर्ट फिल्म मी लिहिली होती आणि आमच्या संस्कृत शिक्षिका जान्हवी मॅडम आणि तृप्ती मॅडम यांनी ती संस्कृतमध्ये त्याचं अनुवाद केला होता। तर अशी ही एक शॉर्ट फिल्म आम्ही या स्पर्धेसाठी पाठवलेली होती आणि या स्पर्धेसाठी हे याची निवड झाली याचा आम्हाला खूप आनंद आहे। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड यांनी संस्कृत शॉर्ट फिल्मसाठी जे आपलं नामांकन केलं होतं आणि इंटरनॅशनल लेवलवरती या शॉर्ट फिल्मची शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये निवड होणं ही एक साधी गोष्ट नव्हती। हा प्रवास खरोखर खूप साधा नव्हता, कारण ही स्पर्धा ओपन होती, ओपन फॉर ऑल होती, ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल्स भाग घेऊ शकणार होते, ज्याच्यामध्ये ग्रुपसुद्धा भाग घेऊ शकणार होते। परंतु रोटरी स्कूल खेड यांनी हे पहिलं पाऊल उचललं आणि हा प्रयत्न आम्ही करण्याचा प्रयत्न केला होता, या संस्कृत शॉर्ट फिल्म आम्ही प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला होता। आणि मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की येत्या 27 जानेवारी नागपूर येथे भरणाऱ्या इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल, जे संस्कृत विषयासाठी असणार आहे, अशा या फेस्टिवलसाठी रोटरी स्कूलचा प्रकृती रक्षती रक्षिता या शॉर्ट फिल्मचे शॉर्ट सिलेक्टेड झाली आमची ही मूवी। या गोष्टीचा आम्हाला आणि आमच्या स्कूलमध्ये सर्वांना भरभरून आनंद आम्ही व्यक्त करत आहोत। या फिल्ममध्ये आम्ही 50 वर्षा पुढील भविष्य दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि या घडीला 50 वर्षा पुढील जग कसं असेल हे दाखवणं हे सोपं काम नव्हतं। आणि तेवढंच शिवधनुष्य पेललं आमचे एडिटर गुरुप्रसाद देवघरकर सर यांनी आणि त्यांनी सुंदर इफेक्ट्स या फिल्ममध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि ही फिल्म बनवली। तर आमची शॉर्ट फिल्म ही आंतरराष्ट्रीय फिल्मफेअर शॉर्ट फिल्म फेअरमध्ये शॉर्टलिस्ट झाली आहे, याचा मला खूप आनंद होतो। मी या शॉर्ट फिल्ममध्ये संजय या कॅरेक्टरचं किरदार निभावला होता। तर हे पहिल्यांदाच असा अनुभव झालेला, कारण की पहिल्यांदाच ड्रामामध्ये भाग घेतलेला, तर एक्सपिरियन्स खूप चांगलं होतं। पण अशा इंटरनॅशनल लेवलवर फिल्म सिलेक्ट होत त्याचा खूप आनंद होतो आहे। पहिली गोष्ट तर एक्सपेक्टेड नव्हतं, आता झालं आहे तर खूप छान वाटतं। अतिशय अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे की आमच्या एक शॉर्ट फिल्म संस्कृतमध्ये
आमच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या अभिनयाने आमच्या शिक्षकांनी अतिशय त्याच्यामध्ये चांगल्यापैकी नेपथ्य केलं आहे, डायरेक्शन केलं आहे, लिखाण केलं आहे आणि हे सर्व करून त्यांनी एक चांगल्या पद्धतीने जागतिक दर्जावरती एक शॉर्ट फिल्म तयार केली. हा रोटरीच्या दृष्टीनं एक अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आणि अशा गोष्टी आमच्याकडे वारंवार होतच राहणार आहेत.